हरिओम, मी प्रकाश पांडुरंग शंकरदास, सावंतवाडी उपासना केंद्र. मी सावंतवाडी उपासना केंद्राला 2002 पासून म्हणजे जॉईन झालो, किंवा सुरुवात केली. तिथून अजूनपर्यंत मी न चुकता, म्हणजे केव्हा बाहेर कुठे गावाला गेलं तर मला चुकतं, ते मी येतो ह्या केंद्रावरती सावंतवाडीच्या. तर मला अनुभव म्हणजे असा की मला माझा मुलगा आणि मुली आणि जावई की नाही मुंबईला 3 ऑक्टोबरला गेले होते, हल्लीच या मागच्या महिन्यामध्ये. आणि बापूंना भेटण्यासाठी मन गेली होती, त्यांची इच्छा खूप होती प्रबळ की मी बापूंना भेटायचा, मला काही त्यांचा चांगला आशीर्वाद मिळवून दे, माझ्या डोक्यावर हात ठेवून दे, असं त्यांना मनापासून वाटत होतं. आणि झालं ते गेले, आणि मी माझ्या घरी मी एकटाच मी रात्रीवर झोपलो आणि मी बापूंना रोज अगदी न चुकता, वेगवेगळे मला जेवण नसले चालेल, पण बापूंचं नाव किंवा त्यांचे माळ वाढल्याशिवाय मी झोपत नाही कधी, असं माझा आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे 2002 पासून. मी काय म्हटलं मनातलं मला की बापू, आणि प्रत्यक्ष बापूंच्या माझ्या पुढ्यात मोठी एक तजवीज आहे लावलेली मी स्वतः, की बापू असे आमची जावई किंवा मुलगी आणि मुलगा गेलेले आहेत, तर त्यांना कधी बापूंची अशी म्हणजे स्वतः असे डोक्या वगैरे हात वगैरे ठेवले अशी कशी त्यांना हे मिळाले नाही, म्हणजे आशीर्वाद असा, तर प्रत्यक्ष त्यांना तुम्ही आशीर्वाद असा मिळावा अशी माझी प्रत्यक्ष माझी स्वतःची इच्छा आहे, आणि त्याप्रमाणे मिळवून दे असं मी म्हटलं. मी रात्री जवळजवळ 12-12:30 झोपलो, सकाळी उठतो तर का 7:30 माझ्या मुलीचा फोन आला की पप्पांनी असं असं बापूंनी आमच्या तिघांच्या डोक्यावर हात ठेवून आम्हाला शुभ आशीर्वाद दिला. हे ऐकून मला अतिशय आनंद वाटला, आणि मग मी तिला त्याच फोनवर सांगितलं की माझा जो अनुभव मी बोललो होतो तर माझ्या मनाप्रमाणे बापूंनी सगळं केलं, एवढी माझ्या बापूंची फार मोठी किंमत आहे, आणि माझ्या मनात आणि मी अजूनपर्यंत बापूंशिवाय मला काही दुसरं गोड लागत नाही आणि काही दुसरं काय समजत नाही, काय मी आज जो आहे तो त्यांच्याच जीवनात मी आहे व्यवस्थित. हा एवढंच माझा अनुभव. ना श्रीराम नाथ सविद.